नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व्या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की ISMV 6 मधील युनिकोडच्या सहाय्याने टायपिंग कशी करायची। मित्रांनो, बरेच जण ISMV 6 मधील युनिकोडचे सेटिंग करून टायपिंग करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस उच्च, निच्च आणि महाराष्ट्र यासारखे शब्द टाईप करताना चुकीचे शब्द टाईप होतात, त्यानंतर अगोदरची अक्षरे पुसले जातात। तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। अगदी 100% सोल्युशन याचं देण्यात आलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर व्हिडिओ बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। आपले एक सबस्क्रायबर आहेत सुभाष मगर सर, त्यांनी काही क्वेरीज कॉमेंट्समध्ये केलेल्या होत्या की काही शब्द टाईप करत असताना ते चुकीचे टाईप होतात। तर बघूया आपण अगोदर त्यांच्या क्वेरीनुसार टाईप करून। आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ISMV 6 ओपन करायचं आहे। आणि यामध्ये जे फॉन्ट टाईप आहे त्यामध्ये आपण युनिकोड सिलेक्ट करूया। युनिकोड सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी टाइपरायटर कीबोर्ड रेमिंग्टन मराठी ओके करायचं याला, आणि याला मिनिमाइज करूया आपण। आणि आता वर्ड फाईल ओपन करूया। या ठिकाणी मुक्ता फॉन्ट्स मी सिलेक्ट केलेला आहे। हा फॉन्ट युनिकोड असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्यावर टाईप करता येईल। तर बघूया काही शब्द, जसं आपण स्विच की ऑन करूया आपण आणि उच्च हा शब्द लिहूया। बघा या ठिकाणी उच्च, परंतु बघा टाइप करताना मागील अक्षरे पुसले जातात। जसं मला टाइप करायचं होतं उच्च आणि ज्यावेळेस मी टाइप करतो त्यावेळेस अगोदरचे अक्षरे पुसले जातात। त्यानंतर बघूया आपण स्वस्त हे टाइप करता आलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्र हे टाईप करता आलेलं आहे। मात्र ज्यावेळेस आणि हा शब्द टाईप करतो आपण त्या अगोदरचे अक्षरे पुसले जातात। आणि याच्या अगोदर हे जे उच्च स्वस्त हे सुद्धा आपल्याला टाईप करता येत नव्हतं, परंतु त्यामध्ये सेटिंग केल्यानंतर आणि आता व्हिडिओमध्ये पुढे सांगितल्याप्रमाणे सोल्युशन व्हिडिओमध्ये समोर सांगितल्या प्रोसेसनुसार केल्यानंतर आपला हा प्रॉब्लेम निश्चित सॉल्व होणार आहे। तर बघूया आपण हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा। यासाठी आपल्याकडे इंटरनेट असणं अत्यंत गरजेचं आहे। इंटरनेट सुरू करा आणि एक वर्ड फाईल ओपन केल्यानंतर या ठिकाणी फाईल मेनूमध्ये जायचंय। फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर खाली इकडे ऑप्शनचं टॅब आहे, बटन आहे, त्याला क्लिक करूया आपण। ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी लँग्वेज बारला क्लिक करायचं आहे। आपल्याला लँग्वेजला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या लॅपटॉप किंवा पी सी मध्ये इंग्लिश युनायटेड स्टेट डिफॉल्ट असेल लँग्वेज या ठिकाणी असेल, परंतु या ठिकाणी मराठी ही लँग्वेज नसू शकते, त्यामुळे असे प्रॉब्लेम येतात। कारण ज्यावेळेस मराठी अक्षरे आपण टाईप करतो त्यावेळेस इंग्लिश लँग्वेज ती रेकग्नाइज करत नाही, त्यामुळे हे शब्द तुटक तुटक स्वरूपात येतात आणि चुकीचे टाईप होतात। तर त्यासाठी आपल्याला मराठी लँग्वेज इन्स्टॉल करून ती इनेबल करणे गरजेचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आता या ठिकाणी मी इनेबल केलेली आहे। आपल्याला काय करावं लागेल, आपल्या
लॅपटॉप किंवा पीसी मध्ये लँग्वेज ऑप्शन मध्ये जर ही मराठी नसेल तर आपल्याला या ठिकाणी एक खाली ऑप्शन आहे ऍड ऍडिशनल एडिटिंग लँग्वेज. हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी हे जे मराठी आहे ते याला क्लिक करायचे. आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍड म्हणून बटन ब्ल्यू मध्ये दिसेल तर याला ऍड करायचे. आता ऑलरेडी मी या ठिकाणी केलेलं असल्यामुळे इथे दिसत नाही, परंतु आपण या ठिकाणी मराठी याला सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी ऍड करायचे. ऍड केल्यानंतर या ठिकाणी हे मराठीचे ऑप्शन या ठिकाणी इनेबल झालेलं दिसून येईल. या ठिकाणी इनेबल झाल्यानंतर या ठिकाणी ओके करायचे आपल्याला. ओके केल्यानंतर मराठी लँग्वेज आता आपल्या पीसी किंवा लॅपटॉप मध्ये इनेबल झालेली आहे आणि ते करणं अतिशय गरजेचं आहे, तरच यासारखे शब्द आपल्याला युनिकोड ISM युनिकोड मध्ये टाईप करता येईल. आता हे झाल्यानंतर मराठी लँग्वेज बटन आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये ऍड झाल्यानंतर इनेबल झाल्यानंतर आपल्याला परत फाईल मेनूमध्ये जायचे, त्यानंतर ऑप्शन मध्ये जायचे. ऑप्शनला गेल्यानंतर या ठिकाणी ऍडव्हान्स ऑप्शन या ठिकाणी जायचे आणि या ठिकाणी आपल्याला एक यूज सिक्वेन्स हे खाली एक ऑप्शन दिसत आहे, यूज सिक्वेन्स चेकिंग टाईप अँड रिप्लेस, तर याला हे या ठिकाणी चेक आहे याला अनचेक करायचे, टिक काढून टाकायचे त्यात. हे टिक काढून टाकल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर एकदा याला क्लोज करायचे आणि परत रिओपन करायचे. याला क्लोज करूया आपण, डोंट सेव्ह म्हणूया. आणि आता वर्ड फाईल ओपन करायची आपल्याला. बघा आता ही वर्ड फाईल आपण ओपन केलेली आहे. या ठिकाणी युनिकोड फॉन्ट कोणताही मंगल असेल किंवा तुमच्याकडे जो असेल तुमच्या पीसी मध्ये तो सिलेक्ट करा. या ठिकाणी मुक्ता हा युनिकोड फॉन्ट आहे, याला सिलेक्ट करूया आपण. आणि दिसण्यासाठी थोडं मी याची साईज वाढवतोय, बघा या ठिकाणी. आणि आता आपण तेच शब्द टाईप करून बघूया. बघा या ठिकाणी उच्च. आता अगोदर आणि टाईप केल्यानंतर अगोदरचे शब्द पुसले जायचे. आता आणि टाईप करून बघूया आपण. आणि निच्च. बघा मित्रांनो, आता मात्र आणि टाईप केल्यानंतर सुद्धा अगोदरचे शब्द पुसले जात नाही. परत आणि टाईप करतो मी, बघा शब्द पुसले जातात का? नाही. हा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी सॉल्व झालेला आहे. त्यानंतर बघूया आपण यामध्ये स्वस्त. स्वस्त हा शब्द टाईप करत असताना अगोदर ते व्यवस्थित टाईप होत नव्हतं, परंतु आता सहजपणे ते टाईप होत आहे. त्यानंतर महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र हा शब्द सहजपणे आपल्याला टाईप करता येईल. आता आपल्याला कोणतेही शब्द सहजपणे या ठिकाणी टाईप करता येईल. आणि हे केवळ हा प्रॉब्लेम जे शब्द टाईप करता येत नव्हते आपल्याला ISM मधील युनिकोड मध्ये, ते शब्द टाईप करण्यासाठी मराठी लँग्वेज आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये इनेबल असणं गरजेचं होतं. आणि ती एकदा इनेबल केल्यानंतर आणि दुसरी एक यूज सिक्वेन्स चेकिंगची जी सेटिंग आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊन करतो ती केल्यानंतर मात्र आपला हा प्रॉब्लेम सहजपणे सॉल्व झालेला असेल. बघा आता मात्र, बघा मी परत टाईप करून दाखवतोय आपल्याला. बघा हे शब्द सहजपणे आपल्याला टाईप करता येईल आणि कोणतेही अक्षर तुटणार नाही आणि कोणतेही अक्षर रिमूव सुद्धा होणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये उच्च, निच्च, महाराष्ट्र, स्वस्त हे शब्द कसे टाईप करायचे आणि त्यासाठी आणि टाईप केल्यानंतर हे शब्द अगोदर पुसले जात होते तर ते
पुसले जाऊ नये यासाठी जी सेटिंग करायची होती तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे। तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं शोधून काढण्यासाठी मला बराचसा वेळ लागलेला आहे, तरी आयएसएम वरील जे काही प्रॉब्लेम येतात त्यावर आपण वेळोवेळी सोल्यूशन शोधत असतो। त्यामुळे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फायद्याचा वाटत असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या या टेक्नो अथर्व चॅनलची ग्रोथ होण्यास मदत होईल। धन्यवाद मित्रांनो।